प्रवीण मिरजकर कुपवाड. कुपवाड मध्ये रस्त्याच्या उद्घाटनावरून राष्ट्रवादी व भाजप नगरसेवकांच्यात वादावादी. या घटनेने कुपवाड मध्ये जोरदार चर्चा. कुपवाड मध्ये मुख्य रस्ता होण्यासाठी नगरसेवक अनेक संघटनांनी प्रयत्न केले होते. भारतीय जनता पार्टीने महापालिकेत निर्विवाद सत्ता मिळवल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी 100 कोटी निधी दिला होता. त्यामधून कुपवाड मुख्य रस्त्यांचे काम पकडले होते. 2.5 वर्षानंतर राष्ट्रवादीने सत्ता घेतल्यानंतर कामाचा प्रारंभ करण्यासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक शेडजी मोहिते, सविता मोहिते, विष्णू माने, मुस्ताक रंगरेज व राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भाजपाचे नगरसेवक प्रकाश ढंग, कल्पना कोळेकर, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जागेवर जाऊन सदर रस्ता हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या फंडातून होत आहे, त्यामुळे या कामाचे उद्घाटन सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते होईल असे म्हणताच भाजप व राष्ट्रवादींच्या नगरसेवकांमध्ये किरकोळ वाद निर्माण झाला. राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हणाले, संघर्ष समिती व व्यापारी संघटनांनी यासाठी प्रयत्न केलेले आहेत, त्यामुळे संघर्ष समिती व्यापाऱ्यांनी नारळ फोडावा अशी आमची भूमिका आहे. भाजप नगरसेवक प्रकाश ढंग म्हणाले, रस्ता आम्ही नगरसेवकांनी मंजूर आणायचा आणि संघर्ष समिती व्यापारी संघटना यांचा काय संबंध, रस्त्याचे उद्घाटन आमदार सुधीर गाडगीळ हेच करतील आणि त्यांच्यात मंजूर करून आणायची धमक असेल तर पुढचा रस्ता त्यांनी मंजूर करून आणावा व नारळ फोडावेत असे सर्व नागरिकांमध्ये बोलल्यामुळे संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांच्यात नाराजीचा सूर पसरला. उद्घाटनासाठी आलेले महापालिकेचे विरोधी पक्ष नेते संजय मेंढे यांनी चाललेला गोंधळ पाहून उद्घाटन होण्या अगोदरच काढता पाय घेतला असून या घटनेची कुपवाड शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. शेवटी या नाट्यमय घडामोडीनंतर वादावर पडदा पडला आणि भाजपाचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी नारळ फोडला व भाजपाचे नगरसेवक व पदाधिकारी आणि राष्ट्रवादी नगरसेवक पदाधिकारी तसेच कुपवाड शहर संघर्ष समितीचे अध्यक्ष सनी धोत्रे या सर्वांनी नारळ फोडून वादावर पडदा टाकून काम सुरू केले. तुम्ही काय करा, आमच्याकडे जास्त नारळ आहे, बापू मी देऊ शकत नाही का तुमच्या घटनेचा, कोणाला तो द्यायला सांगा. हॉस्पिटलचं नियोजन तुम्ही केलं, तुम्ही नाव पत्रिकेत मी घातलं. फक्त क्वालिटी बघितली हो, म्हणजे कोण आणलं का करा ना पुढचा संघर्ष समितीने. हॅलो तुमच्या गावचं राव तुम्ही माझे उपमापुर आहे, बापू आहे.
Ya, aku bosan. Mainnya jangan.